स्लो कूट्स ऍक्टिव्हिटी। चला मित्रांनो, आता आपण पाहूया मराठी महिने आणि सण। चैत्र, चैत्र महिन्यात येते गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती। दुसरा महिना आहे वैशाख, वैशाख महिन्यात येते अक्षय तृतीया। ज्येष्ठ, ज्येष्ठ महिन्यात येते वटपौर्णिमा। आषाढ, आषाढ महिन्यात येते आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा। श्रावण, श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि बैलपोळा असे चार सण येतात। भाद्रपद, भाद्रपद महिन्यात येते गणेश चतुर्थी। अश्विन, अश्विन महिन्यात दुर्गाष्टमी, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा असे तीन सण येतात। कार्तिक, कार्तिक महिन्यात दिवाळी आणि तुलसी विवाह हे दोन सण येतात। मार्गशीर्ष, मार्गशीर्ष महिन्यात येते दत्तात्रय जयंती। पौष, पौष महिन्यात येते मकर संक्रांती। माघ, माघ महिन्यात महाशिवरात्री येते। फाल्गुन, फाल्गुन महिन्यात येते रंगपंचमी। मित्रांनो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।